नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. कारण तुम्ही जे ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज भरत आहात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचण येत असल्यामुळे त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले हे संपूर्ण जाहीर केलेलं आहे याची माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेली आहे. तर बघा त्यांचा संपूर्ण व्हिडिओ. दुसरे सन्मान्य आमचे या सभागृहातील सदस्य अतुलजी भातकळकर साहेबांनी नारी शक्ती दूत ॲप जो राज्यांनी या ठिकाणी आणि विभागांनी महायुतीच्या सरकारनी जी नवीन योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. 1 जुलैपासूनच या संदर्भातली नोंदणी ही सुरू केलेली आहे आणि नारी शक्ती दूत ॲप यामध्ये ऑनलाईन फॉर्म हा अवेलेबल केलेला आहे. यामध्ये GR पहिला इश्यू केल्यानंतर शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर काही सुधारणा त्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि ज्या सुधारणा करून तिथं आम्ही ते ॲप अजून अपडेट करत आहोत. आणखीन काही सूचनासुद्धा आलेल्या आहेत त्यामुळे त्यासुद्धा या ॲपवर आपण लवकरात लवकर अपडेट करून या ॲपची क्षमतासुद्धा या 1 आठवड्याभरातच ॲपच्या ज्या काही सर्व तांत्रिक बाबी आहेत त्या निश्चितपणाने सोडवल्या जातील. या व्यतिरिक्त जिल्हा बँकेतल्या ज्या अकाउंट असतील किंवा पोस्टच्या ज्या अकाउंट्स असतील हे सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहेत. त्यामुळे त्या संदर्भामध्ये सुद्धा मी अध्यक्ष मोदी आपल्या अनुमतीने या ठिकाणी सभागृहातील सदस्यांना माहिती देऊ इच्छिते. सन्माननीय सुनील प्रभू साहेबांनी लाडली बहीण योजनेअंतर्गत काही त्रुटी आहेत त्या दूर केल्या जातील का, ॲपच्या संदर्भातलाच त्यांनी विषय या ठिकाणी नमूद केला. त्याच्यामुळे मी आत्ताच आपल्या उत्तरामध्ये सांगत असताना ज्या ज्या काही ॲपमधल्या सुधारणा आहेत आम्ही पोर्टलसुद्धा त्याचं डेव्हलप करत आहोत. त्याच्यामुळे पुढच्या 1 आठवड्याच्या कालावधीमध्येच पोर्टलसुद्धा हे निश्चितपणाने उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ऑनलाईन मोबाईल ॲपसहितच पोर्टलवरसुद्धा आता फॉर्म उपलब्ध होणार आहे. ऑफलाईन फॉर्म स्वीकारण्याची सुद्धा प्रक्रिया ही गतीने सुरू आहे आणि साधारणपणे 15 लाखापेक्षा अधिक ऑनलाईन फॉर्म्स हे ऑलरेडी पात्र फॉर्म्स हे ॲपवर रजिस्टर झालेले आहेत. या व्यतिरिक्त यामिनीताईंनी या ठिकाणी भिक्षेकरी गृहामध्ये जी काही कमतरता आहे, चेंबूर येथील भिक्षेकरी गृह असेल यामध्ये असणाऱ्या ज्या काही त्रुटी आहेत किंवा तिथं ज्या काही समस्या आहेत या आपण सोडवणार का या संदर्भामध्ये या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला. संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की जे काही तांत्रिक अडचणी आहे ते आपण 8 दिवसांमध्ये दूर करणार आहोत. तसेच तुम्हाला ऑनलाईन अर्ज पण या ठिकाणी भरता येणार आहे. तर कारण ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पोर्टल जे आहे ते 8 दिवसानंतर सुरू होणार आहे. ज्या ज्या लोकांना अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येत होत्या त्यांनी आपला अर्ज जो आहे 8 दिवस भरू नये, 8 दिवस थांबायचं, संपूर्ण तांत्रिक अडचणी या ठिकाणी दूर केल्या जाणार आहे. तसेच या योजनेमध्ये जे काही बदल होईल त्याची अपडेट आपल्याला या 8 दिवसामध्ये मिळून जाईल. तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.